सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारा जिल्ह्यासह सांगली व पुणे येथील दुचाकी चोरी करण्याचे प्रकरण समोर आले असून चोरट्यांकडून 10 दुचाकी जप्त केल्याचे समोर आले आहे। पुढील तपास सातारा पोलीस शहर करीत आहे, पाहूयात ही बातमी। सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने एकाला अटक केली असून दुसरा अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेतले आहे। संशयितांकडून पोलिसांनी एकूण 10 दुचाकी जप्त केल्या आहेत। विकास मुरलीधरमुळे राहणार मंगळवार पेठ असे अटक केल्याचे नाव आहे। दिनांक 2 रोजी सातारा शहर डीबी पोलीस गस्त घालत असताना दोघे जण सदर बाजार परिसरात दुचाकीवर संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांना पकडल्यानंतर कागदपत्राबाबत विचारणा केली, त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली केली। संशयितांनी सातारा शहर, कराड, सांगली व पुणे दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी तब्बल 10 दुचाकी जप्त केल्या। संशयितांनी आणखी दुचाकी चोरल्याची शक्यताही निर्माण झाली आहे। पोलिसांनी गुन्हे दाखल बाबत माहिती घेतली असता सापडलेल्या दुचाकींपैकी 6 गुन्हे दाखल आहेत। आणखी 4 गुन्हे कुठे दाखल आहेत याची माहिती डीबीचे पोलीस घेत आहेत। चोरगे ब्रदर्स कृषी भांडार होलसेल व रिटेल दरात खते, सेंद्रिय खते, पशुखाद्य, डॉग फूड्स, शेती अवजारे, शेती पंप, स्प्रे पंप, ग्रीप मिळण्याचे एकमेव ठिकाण चोरगे ब्रदर्स कृषी भांडार। पत्ता CMC कॉम्प्लेक्स 472 अ जुना RTO ऑफिस चौक, सदर बाजार, सातारा। संपर्क 0162-235-387, मोबाईल नंबर 9011-89-0009, 7875-63242।